राज्यात सध्या बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू आहे. असाच पाऊस नांदेडमध्ये देखील पाहायला मिळतोय. संपूर्ण नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळतोय. यामुळे नद्यांना पूर आल्यानं अनेक रस्ते बंद करण्यात आलेले आहेत. इतकंच नाही तर नांदेड शहराच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून लोकांच्या घरात देखील पाणी शिरलेलं आहे. हिंगोली नाका येथील रेल्वेचा भुयारी पूल देखील वाहतुकीसाठी सध्या बंद करण्यात आलाय. नायगावच्या अनेक गावांचा संपर्क देखील तुटलाय. शेताला नद्यांचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. एकंदरीतच काय तर संपूर्ण नांदेड जिल्ह्यात पावसानं हाहाकार केलाय. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात एक जीप पुराच्या पाण्यात वाहून जातानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होताना दिसतोय. नांदेड जिल्ह्यात पुराच्या पाण्यात जीपसह वाहून जाणाऱ्या जीप चालकाला वाचवण्यात पोलिसांना आणि स्थानिक नागरिकांना यश आलंय. अशोक तुळशीराम राठोड असं वाचवण्यात आलेल्या जीप चालकाचं नाव आहे. खेड तालुक्यातील भराळी येथील जामडोहा येथील ओढ्याला आलेल्या पुरात अशोक राठोड हे काल रात्री 8:30 च्या सुमारास जीपसह वाहून जात होते.